वेलकम फ्रेंड्स एम पी सी आय क्यू एज्युकेशन या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या वेळेस टॉपिक आहे औषधे किंवा ड्रग्स बघा हे जो टॉपिक आहे तो एम पी सी जी आपली पूर्व परीक्षा आहे बघा या परीक्षेला आधी विचारले आहेत आणि हा विचारण्याची खूप शक्यतासुद्धा आहे कारण आधी विचारले जर क्वेश्चन असतील ते आमकच पुढे विचारतील त्याच्यामुळं मी या टॉपिकवर हा व्हिडिओ बनवलेला आहे तर जे औषधं आहेत किंवा ड्रग्स आहेत तुम्हाला माहीत असेल आपण डेली आयुष्यामध्ये ते रोज वापरत असतो तुम्ही पाहिले असेल की अनेक प्रकारचे आपण ड्रग्स रोज वापरतो जसे पॅरासिटेमॉलची टॅबलेट आहे बघा हे आपण वापरत असतो तर जे महत्त्वाचे बघा आठ नऊ प्रकार आहेत ड्रग्जचे तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मित्रांनो आपलं एम पी एसी आयक्विड्युकेशन यूट्यूबला यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेजारी असणारे बिलायकॉनला प्रेस करून ठेवा तर मित्रांनो तुम्हाला माहिती औषधे किंवा ड्रग्ज हे कशासाठी वापरतात तर हे रोग निवारणासाठी यांचा वापर होतो आणि हे सर्व पदार्थ किंवा किंवा जे ठराविक काही गोष्टी तर हे रोगप्रसारक जे रोगप्रसार होतो त्यावर आराम मिळण्यासाठी व त्यावर असणारा उपचार यासाठी ते वापरले जातात यांना काय म्हणतात औषधे किंवा ड्रग्स म्हणतात आणि आता मला माहिती ड्रग्स म्हणजे जे फिजिकली मेंटली काय करतात आपले बिहेवियरमध्ये चेंज आपल्या शरीरामध्ये करत असतात फिजिकली म्हणजे आपली शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या काय करतात हे जर घेतले तर शारीरिकदृष्ट्या आणि मानसिक त्या आपल्या शरीरामध्ये काही चेंजेस निर्माण होतात तर विधान ठेवा ड्रग्स म्हणजे हे रोग निदानासाठी वापरले जातात तर पहा मित्रांनो जे महत्त्वाचे ड्रग्स वर्गीकरण केले आहे आपण यासं एकूण आठमध्ये केलेलं आहे के बघा ड्रग्स म्हणजे औषधे यांचं जे वर्गीकरण केलं आहे आपण के ते आठमध्ये केले आहे त्यामध्ये पहिले ज्वरनाशी दर्दनिवारक प्रतिरोधी विस विस्क्रामक प्रशांतक निच्छेदक प्रतिजैविक आणि सल्पा ड्रग्स हे तुम्हाला माहिती आहे तर त्याला इंग्लिशमध्ये बघा अँटीबायरोटिक्स म्हणतात अॅनर्जिसिक म्हणतात अँटीसेप्टिक नंतर डिसेम्प्ट डिसइनफेक्टन्स ट्रायंक्युलर जर ट्रान्सक्युलर नंतर अॅनिस्थेटिक अँटीबायोटिक आणि सल्पाड्रग्स अशी मध्ये वगैरे तुम्हाला जर कोणती क्रीम दिली तर ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे ही कोणती आपल्यासाठी किंवा कोणती गोळी जरी दिली तुम्हाला किंवा टॅबलेट दिली तर ही कोणत्या याच्यामध्ये मोडते ही तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते फायदे तोठे माहीत पाहिजे तर आपण हा व्हिडिओ त्यामध्येच येईन तर बघा मित्रांनो ज्वरनाशी किंवा अँटीपायरेटिक्स अँटी म्हणजे विरुद्ध धनाट्यवा पायरेटिक्स म्हणजे ताप किंवा उष्णता याला म्हटले जाते तर याचा वापर जे शरीरातील ताप कमी करण्यासाठी केला जातो हे ठेवा या औषधाचा जास्त कालावधीसाठी उपयोग करून हे हो महत्त्वाचं आहे कारण हे काय करतात जास्त जर घेतले तर आपलं काय होतं शरीर कमजोर पडतं किंवा जे शरीर आहे त्या कमजोरीसाठी कारणीभूत ठरतात जे उदाहरणं आहे बघा महत्त्वाचे ते कोणकोणते आहेत ॲस्पिरिन तुम्हाला माहीत असेल पॅरासिटीमॉल पॅनासिटीन जे महत्त्वाचे अँटीपायरेटिक औषध आहे पॅरासिटिमॉल ही तुम्हाला माहिती आहे अँटीपायरेटिक्स म्हणून वापरली जाते तुम्ही बघा आपल्या याच्यामध्ये जर आला डोके दुखले अंग दुखलं शरीरात कोणताही पाठ जर दुखत असेल तुमचा तर ते पॅरासिटामॉल ही त्यावर आराम मिळण्यासाठी दिलं जातं बघा सुद्धा त्याच टाईपचं आहे म्हणजे हे तीन जे टॅबलेट आहेत बघा तीनच नाही जीवनाशी मी तीन म्हणून उधारणे घेते जास्त प्रमाणात अँटीबायोटिक जे वेगवेगळे फार्मास्युटिकल इंडस्ट्री बघा हे अँटीबायोटिक औषधे बनत असतात वेगवेगळ्या त्यामध्ये पॅरासिटेमॉल ही कॉमनली वापरली जाते म्हणून पॅरासिटेमॉल सांगितलं तुम्हाला आपल्या परीक्षा सुद्धा पॅरासेटमॉलच विचारतील त्यानंतर दुसरं बघा दर्द निवारक अॅनालजिसिक म्हणतात त्याला याचा वापर दर्द निवारक म्हणून केला शब्दाचाच आहे बघा परंतु जर जास्त प्रमाणात घेते हे निश्चितक निद्रानाश कर निश्चेतक म्हणजे जे आपले सेन्सेशन आहे बघा ते यामध्ये थोडं प्रॉब्लेम करतात आणि निद्रानाश तुम्हाला काय होतं झोप व्यवस्थित लागत नाही किंवा तुम्हाला निद्रानाश हा होऊ शकतो तुम्हाला झोपच लागू शकत नाही लवकर हे जे जे आधार आहेत ते अनालजिसिक जे ड्रग्स आहेत आपण ते घेतल्यामुळं होतं त्याचे जे साईड इफेक्ट आहे त्याच्यामध्ये काय होतं पोट होतं त्वचा खराब होती हे महत्त्वाचे आणि निद्रणास अन्यचेतक सेन्सेशन खराब होतं तर याच्यातले महत्त्वाचे उदाहरण म्हणजे ॲस्पिरिन तुम्हाला मी पहिली दाखवली ब्रुफेन आहे अॅनालिजिन आणि नवालिगिन ही नवाल्गिन आहे बघा हे तुम्हाला तिथे एक बॉक्स बघा ज्या टॅबलेटचं बॉक्स आहे त्यामध्ये याचं डा चित्र दिले बाबा ते जास्त प्रमाणात घेऊ नये मित्रांनो तर ज्ञान ठेवा ॲनालॉजिनचा वापर हा दर्द निवारक म्हणून घेतला जातो खालीपैकी त्याचे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे ॲस्पिरिन ब्रुफेन ॲनालॉजिन आणि नवाल्गिन ज्ञान ठेवा नंतर तिसरा प्रकारे पुथिरोधी किंवा अँटीसेप्टिक हे आपण डेली आयुष्यात किंवा डे डेली लाईफ आहे आपली तर त्यामध्ये वापरत असतं हे औषधे असं आहे की मानवी पेशीला ना हानी देण्यात हे अशा औषधे आहेत ते मानवी पेशीला हानी न पोहोचवता जे आहेत यांची वाढ होऊ देत नाही किंवा ते त्यांना मारून टाकतात देण्यांट जे जीवाणूत आपण बॅक्टेरिया वगैरे म्हणतो तर यांना काय करतात जेवढी जखम होते तेवढी अँटीसेप्टिक म्हणून क्रीम वापरली जाते त्याचा उपयोग बघा कुठं कुठं होतं कट झालं जर शहराचा एखादा तुमचा एक किंवा कुठं लागला असेल तुम्हाला किंवा येळीचा ये भाग चिर पडली हे जे भाग कट झाला भाग त्यामध्ये नंतर आल्सर झालं किंवा त्वचावर लावण्यासाठी केलं जातं खरबोडी काय काय झालं तर बघा हे काय करतात थोड्या वेळ आराम देतात आणि जे जीवाणू आहेत त्यांची वाढ होत नाही जेणेकरून तुमचं जीवन आहे ते वाढत नाही महत्त्वाचे उदाहरणं बघा यामध्ये एक आहे हायड्रोजन प्रोयरॉक्साईड एस टू ओटो म्हणतो आपण अल्कोहोल आर ओ एच बोरिक ॲसिड आयोडीन फॉर्मल आणि हेक्झाक्लोरोपिन हे जे महत्वाचे औषध इंग्लिशमध्ये बघा पण ओके डायग्राम दिले हे नवीन पिक्चर दिले तर हे जे औषधं आहेत बघा अँटीसेप्टिक म्हणून वापरतो तुम्हाला माहिती आहे आपल्या डेलीमध्ये आपण डेटॉल एक वापरतो पुन्हा हायड्रोजन पेरॉक्साईड बघा ज्यावेळी जर कम झाल्यानंतर ते एस टू ओटो टाकले नंतर फेस फेस येतो बघा आपण कापसाने ते पुसून काढतो नंतर काय करतो ॲडिन नावाचं पार्ट ते दिला हे जे आहे ते अँटीसेप्टिक म्हणून वापरला जातो त्यानंतर चौथा प्रकार आहे विसंक्रमक डिसइन्फेक्टन म्हटलं जातं या औषधाचा वापर या औषधाचा वापर संक्रमणशील जे घटक असतात किंवा सॉरी संक्रमणशील जे किटाणू असतात यांना मारण्यासाठी यांचा वापर एक मिनटं बघा जे अँटीसेप्टिक बैठले आताच बैठला आपण नंतर डिसइंफेक्टंट डिस इन्फेक्टन तुम्हाला शब्दावरूनच कळलं असेल की हे जे जी जीव किटाणू आहेत ते यांना मारण्यासाठी यांचा वापर होतो या वापर फक्त निर्जीव वस्तूवरच उपयोग करायला पाहिजे त्यांना तुम्ही सजीव जे आपले पेशी वगैरे याच्यावर जर लावलं तर हे काय होतं माहिती का यांना ते इफेक्ट करतात बघा जे डिसइन्फेक्टन आहे याचा वापर जास्त प्रमाणात आपण फरशी पुसण्यासाठी वापरतो जे यंत्र आहेत घरगुती यंत्र आहेत किंवा जे बाहेरचे ते त्यांना पुसण्यासाठी वापरतो नंतर गटर व नाली जे आहेत बघा यांना साफ करण्यासाठी आपण काय करतो डिसइनफेक्टन म्हणून त्याच्यात टाक नंतर ते साफ करीत असतो जेणेकरून त्याच्यातले जे व्हॅक बॅक्टेरिया किंवा जे जीवाणू आहेत बघा हे यांचा प्रसार होऊ नये याच्यामधलं मधले महत्वाचे उदाहरण बघा फेनॉल आपण दिलेले औषध वापरतो आणि जे आपल्याला नावं माहीत नाही ते पण घेतात एक हायड्रोजन पेरॉक्साईड आहे हे आपण वापरतो नंतर आहे बोरिक ॲसिडे आहे ए फॉर्माडाईन हे डिसइन्फेक्टन म्हणून वापरले जातात एक्झाक्लोरोपिन देणारे हे सुद्धा डिसइन्फेक्टन म्हणून वापरले जातात त्यानंतर बघा प्रशांतक ट्रॅन्क्युलरझर ही औषधे काय करतात मानसिक दबाव देण्यात ठेवा ट्रायनकुला हे मानसिक दबाव नंतर आपण काय म्हणतो मंद किंवा तीव्र मानसिक रोग यांचा यावर उपचार म्हणून केला जातो त्यानंतर जे ट्रायनकुला जरी हे औषधे किंवा ड्रग्स मानसिक दबाव जरा आला तो मला प्रेशर आला नंतर मंद प्र परिस्थिती आली किंवा तीव्र मानसिक रोग आला यावर काय केला जातो उपचार म्हणून वापरला जातो ही औषधं काय करतात चिंता दबाव चिडचिडपणा या सर्व उत्तेजना काय कमी करण्याचं काम करतात कारण तेव्हा याचा वापर ट्रायन्क्युलायझर तुम्हाला जर विचारलं तुम्ही गुळी तुम्ही जर एखादी जर मेडिसिन बेल तर त्याच्यावर हे स्पेसिफिक कंटेंट लिहिलं असतं की कोणत्या प्रकारचे ड्रग्स आहेत ट्रायन्क्युलायझर आहे की अँटीपायरेटिक्स आहे अँटीसेप्टिक आहे का अँटीबायोटिक आहे हे त्याच्यावर सगळं लिहिलं असतं आणि त्याच्यावर कंपनीचं ब्रँड लिहिलेलं असतो आणि हे कोणत्या क्लासिफिकेशनमध्ये बोललेलं असतं हे लिहिलेलं आपल्या ट्रायन्क्युलायझर बोललं तर आपल्याला समजत नाही काय ट्रायन्क्युलायझर तर हे काय आहे जे मानसिक दबाव येणारे लोक आहेत किंवा तीव्र मानसिक रोग असणार यांच्यासाठी ते त्यांच्यासाठी देण्यासाठी तो वापरला जातो एक्झाम्पल बघा फेलियम एक महत्त्वाचं हे नाही तर डायझेपन नावाचं आहे वेलियम डायझेपन वन लोरायझेपन नावाचं आहे झेनान अल्प्रायझोलम हे एक आहे क्लोनापिन नावाचं एक आहे रिओट्रीन क्लोनाझेपन हे जो क्लोनाझेपन हे जे औषधं आहेत बघा ते हे त्यावर वापरतात बघा ट्रॅ ट्रॅनक्युलरचे जे हे ते बघा औषधं मेडिकलमध्ये तर हे अशा बॉक्समध्ये असतं व्हाईटमध्ये असतं आणि ट्रान्कलोजर नाव असतं त्याच्यावर तर हे ठेवा त्यानंतर सहावा भाग आहे निश्चेतक अँटी एस्थेटिक म्हटलं जातं बघा याचा वापर वापर मुख्यतः जे संवेदना आहेत बघा आपले सेन्सेशन आहे हे कमी करण्यासाठी केलं जातो बघा तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल म्हणजे सोपं आहे जे डॉक्टर ऑपरेशन करतात बघा त्यावेळी संवेदना कमी करण्यासाठी काय वापरत नाही माहिती तुम्हाला तर क्लोरोपम नावाचं जे कंटेन आहे ते वापरलं जातं हे इझिली अवेलेबल असतं आपल्या बाजार किंवा जे मार्केटमध्ये मेडिकलमध्ये गेले तर तुम्हाला ते क्लोरोफॉम भेटू शकतं त्या लॅब वगैरे आहेत आपल्या स्कूल किंवा कॉलेजच्या त्यामध्ये ते अवेलेबल आहे तर याचा वापर जे आहे आपली जे संवेदन आहे बघा सेन्सेशन आहे आपलं तर ते कमी करतात तुम्ही जर घेतलं तुम्हाला संवेदना काहीच कळणार नाही काही चालू का 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 आहे म्हणजे ऑपरेशन करताना बघा डॉक्टर लोक चिर फार काढते त्यावेळी त्याचा वापर करतात जेणेकरून जे पेशंट आहे त्याला तो त्रास होऊ नये म्हणून तर याच्यामधले जे महत्वाचे उदाहरणं म्हणजे क्लोरोफॉम आपण वापरतो किंवा डॉक्टर लोक वापरतात बेंजाडी झेपिनिन म्हणून आहे डायझेपम आताच बघितलं आपण ओरायझेपम आहे की आणि मिळा झोल पण तर हे जे आहे ते अँटी सॉरी अॅनायस्थेटिक म्हणून वापरलं जातं जे निश्चितक म्हणून काम करतं नंतर प्रतिजैविक अँटीबायोटिक्स हे तुम्हाला माहिती आहे आपल्या क्वेश्चनमध्ये याच्यावर हमखास क्वेश्चन बनतो की अँटीबायोटिक्स म्हणजे काय तर बघा याचा वापर मुख्यतः बॅक्टेरिया कवक किंवा त्याला फंगी म्हणतो आपण इत्यादी प्रकारचे जे जी सूक्ष्म जीवाणू यांना समाप्त करण्यासाठी वापरला जातो बघा अँटीबायोटिक्स नाव वापरलं तर ते काय होतं तोला तुम्हाला हे माहिती असं जे कास लागल्यानंतर बघा बरं त्याला एक नाव आहे तर ते गँगलिन म्हणतो बघा गँगलिन तर गांगली गँगलिंग जेव्हा होतं ते काय म्हणत होतं तुम्ही जे अँटीबायोटिक्स नाही वापरलं जे विषाणू किंवा आपण म्हणतो बॅक्टेरिया वगैरे असतात ना, ना की त्याच्यावर अटॅक केलेले असतात आणि आपल्याला समजतं नाही की हे कव कधी सडून गेलं हात किंवा पाय किंवा एवढं खराब करत आहेत तुम्ही जर अँटीबायोटिक्स नाही वापरलं तर बघा अँटीबायोटिकचा शोध ए फ्लेमिंगने एकोणीसशे एकोणतीसमध्ये प्रथम लावला त्याचं नाव त्यांनी कोणतं लावलं ला पेनिसिलिनचा वापर केला तो शोध लावला होता की अँटीबायोटिक्स म्हणून वापरला तर हे जे बघा एक ज डायग्राम पिक्चर दिले आहेत मी अँटीबायोटिक्स काय काय आहेत एक्झाम्पल बघा जी एमोक्सिसिलिन नावाचं आहे नंतर ना अमोसिलिन हे पण आहे आणि कोको सॉरी क्लिन सिन नावाचं आहे वा क्लिसिन मग इथे दिला असून हे क्लिसिन आहे आणि एमोक्झिलिसिन हे महत्त्वाचे अँटीबायोटिक्स आहेत त्यानंतर शेवटचा भाग म्हणजे सल्फा ड्रग्स हे महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचे आहे कारण जास्त प्रमाणात लोक हे सल्फा ड्रग्सचा वापरतात हे कळतच नाही कोणाला की सल्फा ड्रग्स आहे किंवा नाही तर याचे तोटे बिटेसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत तर याचा वापर मुख्यतः जे जीवाणू आहेत यांच्यावर वापर करण्यात येतो आणि त्यांच्या विरोधात केला तो के बॅक्टेरियासाठी जास्त प्रमाणात आपले जे बघा जखम वगैरे लागलं ना विरोधातच असतात कारण त्यावर जे असणारे चिकटात बघा जेवढी जखम होते तेव्हा हजार प्रकारचे बॅक्टेरिया हे काय असतात सराउंडिंगमध्ये एअरमध्ये पि फिरत असतात जेवढी लागल्यानंतर ते काय करतात जागेवर अटॅक करतात तर हे अटॅक करताना काय करतात आपली जी दुखापती नीट होण्याची त्यावरती वाढायचं काम होतं मग याच्या विरोधात काम करण्याचं काम काय करतात सल्फा ड्रग्ज करतात अँटीबा सेप्टिक या क्रिमा करीत असतात या जे सल्फर ड्रग्ज आहे यामध्ये मुख्यतः सल्फर आणि नायट्रोजन हे महत्त्वाचे असतात त्याचं एक्झाम्पल म्हणजे सल्फानामाइड सल्फा नामाइड यामध्ये आमाइड ग्रुप असतं म्हणजे बिन स्ट्रक्चर आहे बघा जे हे खूप धोकादायक आहे आपल्या शरीरासाठी याच्यानं तुमचं आयुष्यसुद्धा कमी होतं नंतर अल्फी अल्फामी झेओक्झॉल आणि ट्रायमेथोप्रिन नावाचा एक औषध आहे किंवा ड्रग्स आहे ते आपण वापरत असतो तर अशा प्रकारे आपण एकूण आठमध्ये काय बघितलं जी औषधे आहेत यांची माहिती पाहितली तर आपण ह्या डेली आयुष्यामध्ये वापरत असतो बघा म्हणजे अँटीसेप्टिक तुम्ही तर रोजच वापरता बरेच क्रीम जे फेस लावितो आपण त्यासुद्धा काय आहेत अँटीसेप्टिक म्हणून आहेत बघा त्याच्यामध्ये बघा विको वगैरे आहेत फेरलवली नाही आहे अँटीसेप्टिक नाही आहे पण जे क्रीम आहेत बघा आप बरेच त्वचेसाठी आता काय झालं अँटीसेप्टिक म्हणून येत आहेत नंतर अॅनालिजी आपण माहिती आहे निवारक म्हणून करतो अँटीबायोटिक तुम्हाला माहिती आहे पेनिसिलिनचा शोध हा काय असं लावला नंतर सल्फा ड्रग्स ट्रॅनिक्युलायझर ही जे महत्त्वाचे आहेत औषधं आपण ते इत्यादी माहिती पाहिली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर लगेच आम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळते की आपले जे एम पी सीचे कॅन्डिडेट आहेत ते आपल्या व्हिडिओसाठी उत्साही आहेत तर थँक्यू मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक या व्हिडिओला नक्कीच लाईक करा थँक्यू